शंकर जी के साथ डबल जंप। कैमरा अंडे के खाली छिलके सोचने लगे हक्के। चांगलं गाणं मला दिलं, इट्स अ चॅलेंजिंग सॉन्ग फॉर मी, पण जेव्हा जेव्हा चॅलेंजिंग आणि नवीन एक्सपेरिमेंट असतं तेव्हा मी खूप चार्ज असतो आणि त्यामुळे ह्या गाण्यासाठी पण मी खूप चार्ज आहे। गाण्याचे शब्द खूप चांगले आहेत मुळात। आईना का बायना घेतल्याशिवाय जायना। उमेश जाधव तो आई थिंक सो ही इज द बेस्ट वी हैव इन मराठी एज वेल एज बॉलीवुड एज वेल एज टॉलीवुड। आईना का बायना ऍक्च्युअली खूप वेगळा एक्सपीरियंस आहे, कारण याच्यात हिरोज जे आहेत फिल्मचे हे 9 डान्सर्स आहेत। इसमें 9 लड़के हैं जो नए हैं एंड दे ऑल आर सुपर डांसर्स एंड ये अराउंड 400 बॉयज़ को ऑडिशन करने के बाद ये 9 लड़के चुने गए फ्रॉम ऑल ओवर महाराष्ट्र एंड आई थिंक सो दे आर द बेस्ट थिंग विच हैपन टू दिस फिल्म। जे दसऱ्या दिवशी आमचं ओपनिंग झालं मूवीचं, टेकची सुरुवातच डान्सने झाली, टायटल ट्रॅकने, जे आम्हाला सुरुवातीला समित सरांनी ऐकवलेलं खूप अप्रतिम असं ते गाणं आहे। वर्लीला आमचा एक सीन शूट झाला डान्सच्या वेळी, आमचे रिहर्सल झाले 3-4 दिवस, तर आम्ही दिवस ते संध्याकाळ पूर्ण दिवस ॲक्च्युली रिहर्सल केले। उमेश जाधवने इनका थीम सॉन्ग किया है। ये फिल्म का भी म्यूजिक और बॅकग्राऊंड अजित परब समीर मात्रे कर रहे हैं। खूप सारे बीट्स आहेत, छोट्या छोट्या न्यूअन्सेस खूप चांगले पकडले। उमेश सर आमचे कोरिओग्राफर्स आहेत। उमेश जाधव ही इज आय थिंक द मोस्ट स्टाइलिश कोरिओग्राफर आय सीन। शूट करताना ते नक्की कुठे करायचं इथपासून सुरुवात होती, पण जे काही लोकेशन समित सरांनी चूज केले, पहिलंच लोकेशन आमचं होतं वरळी कोळीवाडा। तिथला लोकेशन तर एवढं खूप म्हणजे खूप उष्ण होतं, खूप गरम होत होतं, आम्हाला दिवसभर आम्हाला उन्हात नाचायला लावलं, तरीसुद्धा आम्हाला एक उत्साह होता की फर्स्ट मुवमेंट आपलं काम झालंच पाहिजे चांगलं। तिथे आम्हाला पूर्ण वेळ म्हणजे आम्ही असं उन्हातच होतो, तरी पण आम्ही फिल्म आहे म्हटल्यावर एक्साइटमेंट होती, एक वेगळी एक्साइटमेंट होती, तर ते एवढं धमाल केले आम्ही तिकडे आणि खूप छान अशी कोरिओग्राफी केलेली उमेश जाधव यांनी। पिक्चरची पहिली सुरुवातच आमच्या डान्सपासूनच झाली। आत्ता सध्या मी ज्यांच्याबरोबर डान्स करत आहे ते सुपर्ब आहे, सुपर्ब सगळे प्रोफेशनल्स आहे, आता त्यांना मॅच करणं म्हणजे थोडंसं माझ्यासाठी डिफिकल्ट होतं आहे। आणि डान्समध्ये खास करून मला सरांनी मधीच ठेवलं आहे, त्यामुळे माझी जास्त वाट लागली आहे। की हम लोग जो पहला गाना हुआ आईना के बायना, उसमें उमेश जाधव कोरियोग्राफर थे, उन्होंने स्टेप्स दिए तो अच्छा फटाफट हो रहा है, कर रहे मेहनत सब लोग कर रहे हैं, थोड़ा मैच भी हो रहा है, थोड़ा सा ऊपर नीचे तो सब हो जा रहा है, ऐसा कुछ है नहीं, सब मतलब परफेक्ट एकदम। रिहर्सल्स आणि डान्स शूट ही पहिला उन्हामध्येच झाली, तर आमचे सगळे जेवणी पण 9 ॲक्टर आहेत, आम्ही 9 सगळ्यांचे शोल्डर वगैरे चांबडी निघालेली, कोणाची काळी झालेली आणि जाम हालत खराब झालेली। की त्या शूटच्या टायमाला आमची एवढी वाट लागणार आहे, आम्हाला नॉर्मल गाणं कधी शूटिंग अशी केली नाही, कट टू कट एका फ्लोमध्ये शोधती जे काय करतो रियालिटीमध्ये एका फ्लोमध्ये करतो, पण तिथे कट लास्टमध्ये कुठचं कुठचं गाणं पण एवढं आमची जी वाट लागली, टायर्ड लागली। हमारा पहिला शूट हुआ था वर्ली कोळीवाडा में, बीच पे पूरा दिन धूप में नाव के ऊपर दीवार के ऊपर, इतने सी दीवार है कम से कम 6-7 फीट हाइट के ऊपर, ज़्यादा होगा 10 फीट के आसपास हाइट होगा दीवार का, इतना सा चौड़ा होगा, उसके ऊपर सब खड़े टी शर्ट नंगा नाच रहे, सब टी शर्ट उड़ा रहे कर रहे, बहुत ही कम बैलेंस में, बहुत ही अच्छा था। फिर बाद में ऊपर है
एक बोट है, बोट के ऊपर चार जने, जगह कम है, कर रहे, काफ़ी अच्छा एक्सपीरियंस था। और पूरा दिन धूप में, मगर एक जोश रहता ना करने का कि नहीं बाबा करना ही है, मतलब करना है फुल, तो बहुत मज़ा भी था करने के लिए। चार दिवस मराठी इतना एक गाना शूट करते हैं डायरेक्टर समित कक्कर माय फ्रेंड। ऍक्च्युली धोबीघाट वरून मी बरेच वर्ष बघत होतो मुंबईत महालक्ष्मीत असलेला, तर तो तसा ॲज अ सिनेमेटोग्राफर तो प्रत्येकाला प्रत्येक सिनेमेटोग्राफरला आवडेल असं लोकेशन आहे। पहिला चित्रपट असेल की यात चार दिवस गाणे शूट झाले, पण ज्यावेळी तिथे शूटिंग करत होतो तर एवढ्या मोठ्या लोकेशनवर ना हलायची पण जागा नाही, आणि त्या लोकेशनवर समितला जिमी जीपचे शॉट्स पाहिजे होते, समितला क्रेनचे शॉट्स पाहिजे होते, म्हणजे ॲक्च्युली माझी खऱ्या अर्थाने कंबर गेली होती, कारण हलायला पण जागा नव्हती। आणि धोबीघाटचं पाणी इतकं खराब होतं की त्यामध्ये लिटरली किडे दिसत होते, आणि त्यामध्ये आम्हाला असं पण नाही की फक्त एवढं जायचं आहे पाण्यात किंवा एवढं जायचं आहे, आम्हाला सांगितलेलं की पूर्ण पाण्यामध्ये जायचं, तर एवढं एकदम खराब वाटत होतं पाण्यामध्ये झालं, तरी पण नऊजणांनी आम्ही खूप चांगला सीन केला आहे, आणि आम्ही अख्ख्या सीनमध्ये पूर्ण ओपन आहोत, फक्त अंडरवेलवरती आहोत। धोबीघाटमध्ये पाणी पण तसं नाही, म्हणजे दुसरा कुठला ॲक्टर असला असता तर मला पाणी चेंज पाहिजे, मला ह्याच्यामुळे परफ्यूम पाहिजे, पण असं ते घाण पाण्यामध्ये पण आम्ही आंघोळ केली, आम्हाला रॅशेस झाले, पण जी ब्युटी आम्हाला जी मिळाली मेहनत करून ज्या कॅमेरामध्ये मिळाली धोबीघाटमध्ये, पाणी साबणाचं पाणी तोंड दिलं आहे माझ्या सर्वांच्या गेलं। अरे मैं बोल रहा हूँ गले मिलो गले मिलो गले मिलो ऐसा ऐसा एक दूसरे के ऊपर आना फ्रंटल फेस गाण्यामध्ये पण एक असं फील आहे की फटाफट
लक्षात राहील असा एक्सपिरियन्स होता. व्हेरी डिफरंट काइंड ऑफ एक्सपिरियन्स. म्हणजे जे गाणं केलं आम्ही आयना का बायना नंतर ॲक्च्युली प्रेक्षकांनी बघायला पाहिजे. बिकॉज उमेश जाधव खूप सुंदर कोरिओग्राफी दिली. ओके चित्रपट तर धमालच आहे आणि गाणं पण त्याच्यामुळे मोठं धमाल आहे. आयना का बायना घेतला शिवाजी आणि जवळजवळ एक आम्ही 15 ते 16 लोकेशनमध्ये गाणं शूट केलं. खूप वेगवेगळ्या लोकेशनवर शूट केलं. सो ऑल टुगेदर आयना का बायना इज अ डिफरंट एक्सपिरियन्स. वेल वी आर शूटिंग दिस सॉन्ग ॲट नावा शिवा. बहुत डिफिकल्ट लोकेशन था. तिथे 3 दिन से आणि आता नावाशिवा कंटेनर यार्ड. तीसरा सीन जो याद रहेगा हमारा कंटेनर का था. एक पाइपलाइन का सीन था. सब पाइप के अंदर डांस कर रहे. फिर पाइप के ऊपर है उसका भी हाइट कम से कम 20-25 फीट के आसपास होगा. मतलब पाइप रखा है ऐसा और उसके ऊपर ये कंटेनर लोखंडी कंटेनर असतात त्याच्यावर स्टॉर्म डान्स होतं. मग त्यामध्ये आमचं गरम गरम त्या सगळ्या ह्याच्यावर आम्ही ते नाचत होतो. पाय गरम झालेले सगळे विदाऊट चप्पल विदाऊट बूट सगळे असं प्रॅक्टिस आमच्याकडून करून घेतली आणि डान्स असं सही घेतलेलं आहे आमच्याकडून करून की बघालच. तुम्ही बघत आहात हे जे लोकेशन आहे कंटेनर यार इट्स लार्जर दॅन लाईफ. मला ऑलवेज लार्जर दॅन लाईफ असे सिक्वेन्सेस कोरिओग्राफ करायला आवडतात. बेसिकली खूप मोठं जे दिसू शकतं त्यात प्रयत्न असतो कारण आपली मराठी इंडस्ट्री आहे दिवसेंदिवस खूप मोठी होत चाललेली आहे. आणि हे जे कंटेनर आहेत ते या गाड्यांनी शिफ्ट करतो. आम्हाला जिथे कंटेनर पाहिजे तिकडे आम्ही असं शिफ्ट करतो. इकडे त्यांचा हा वरती ऑपरेटर असतो. आता एक शॉट पण होणार आहे तिथे सगळी मुलं या कंटेनरवरती जाऊन त्यांचे परफॉर्मन्स देणार आहेत. ते इकडे कोणतरी करतील इकडे येऊन कोणतरी असा किक करेल कोणतरी असा येऊन हे करेल. तर प्रत्येक मुलगा हा खूप चांगला डान्सर आहे आणि मला वाटतं की आपल्या मराठीला जी म्हणतात की डान्सर नाही आहेत डान्सर नाही आहेत डान्सर नाही आहेत आणि 8 मुलं 9 मुलं आहेत या चित्रपटात आयना की बायना घेतल्याशिवाय जाय ना. आणि मला वाटतं ती सगळी मुलं इतकी मस्त आहेत की तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर आता एकदम यंग झालो आहे. यंग म्हणजे आम्ही डान्स करे. और कंटेनर का था. कंटेनर आहे उसको क्रेन से लगाया है जो कंटेनर उठाता है. हम 9 लड़के एक क्रेन के ऊपर खड़े और अचानक क्रेन चालू होता है. सब हिल जाते क्योंकि वो क्रेन उठाते हैं. हम लोग कम से कम 40-50 के हाइट के ऊपर जाते हैं. कैमरा ऐसा एंगल या 40-50 के हाइट पे आते हैं. काफ़ी डर रहते खड़े रहने के लिए. वो सब मैं कभी नहीं भूल सकता. काफ़ी वो अच्छा दिन था. दे आर आउटस्टैंडिंग. आईना की बाईना घेतल्याशिवाय जाईना आणि आमचा स्लोगन झालेला आहे. ये फिल्म एक डांस के ऊपर फिल्म है. एक नया कॉन्सेप्ट है. ये फिल्म माइकल जैक्सन को डेडिकेट की जा रही है. ये फर्स्ट इंटरनेशनल डांस फिल्म है. सो आई थिंक सो पीपल विल लाइक इट. आणि मला वाटतं हे गाणं जेव्हा रिलीज होईल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयना का बायना घेतल्याशिवाय जाईना